पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची काही वेळापूर्वी सभा झाली आहे आणि यावेळेला राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यावरती जोरदार हल्ला चढवलाय. अजित पवार शरद पवारांच्या सोबत राहिले पण त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही अशी टीका शरद पवार यांच्यावरती राज ठाकरेंनी केली आहे. तर त्याचवेळेला दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना मौलानांच्या मदतीने मुस्लिमांच्या मतांसाठी फतवे काढतीये असं म्हणत वोट जिहादवरून राज ठाकरेंनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला. ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली, बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही. आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघत आहेत. की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकला आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आत्ता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय. समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलं तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत. त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. Thank you.